माझं समर कॅम्प आयोजित केला होता पब्लिक स्पीकिंग, याचा आमच्या मुलांना खूप छान फायदा झालेला आहे आणि असेच कॅम्प त्यांनी पुढच्याही वेकेशनमध्ये आयोजित करावे, त्याचा आमच्या मुलांना फ्युचरमध्ये नक्कीच फायदा होईल. आणि मुलांचे फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड कोरोनामुळे हे त्यांना शाळा पाहायला मिळाली नव्हती, घरातच गेले होते हे त्यांचे 2 वर्ष, पण आता महिनाभरामध्ये त्यांच्यामध्ये जी इम्प्रूव्हमेंट झाली ती खरीच वाखाणण्याजोगी आहे आणि या कॅम्पमुळे त्यांच्यामध्ये खूप छान फरक जाणवलेला आहे आणि ते इंग्लिश बोलण्यासाठी व्यवस्थित तयार होत आहेत आम्हाला असं वाटतं. त्यामुळे असे कॅम्प त्यांनी वेळोवेळी आयोजित करावे. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी एक हाऊस वाईफ आहे. माझी मुलगी काव्या हिने प्रियदर्शनी स्कूलमध्ये समर कॅम्पला जॉईन केलं आणि त्या ते तिला खूपच आवडत होतं. रोज जेव्हा क्लासमधून बाहेर यायची खूप उड्या मारत यायची की मम्मी मॅमने मला खूप ॲप्रिशिएट केलं. तर थँक्यू मॅम, तुम्ही त्यांना मुलांना म्हणजे अशी स्टेज डेअरिंग तर अजिबातच नव्हती पण तुम्ही त्यांना जास्तच ॲप्रिशिएट करत होता त्यामुळे ते खूप एन्जॉय केलं त्यांनी हा समर कॅम्प आणि त्यांच्यामध्ये ती एक डेअरिंग आलेली आहे. थँक्यू. हेलो एवरीबॉडी, मेरा लड़का ओरायन 4th स्टैंडर्ड डिग्री से, तो उसने पब्लिक स्पीकिंग के लिए एडमिशन लिया था, तो इसलिए कि उसका जो सोशल इंटरेक्शन है वो अच्छा हो जाए इसलिए मैंने उसको पब्लिक स्पीकिंग के जो समर कैंप है उसके लिए एडमिट किया था. तो मुझे जब आया मैं यहाँ पे, जब लास्ट डे था उसका, तो उसने एक स्पीकेथॉन कॉम्पिटिशन थे उसमें आया, तो उसने बहुत अच्छा परफॉर्म किया और दूसरे लड़कों में भी, मतलब सीनियर के जी से लेकर 5th थे, तो सबने बहुत अच्छा परफॉर्म किया है. मुझे बहुत अच्छा लगा कि इतने छोटे बच्चों के अंदर इतना अच्छा स्टेज डेयरिंग आ गया, क्योंकि जो मैम ने इतना अच्छा काम किया, स्कूल ने भी बहुत अच्छा ये जो प्रोग्राम रखा था बहुत अच्छा था ये कैंप, और इससे इम्प्रूवमेंट हो गई लड़कों के, बच्चों के जो क्लियर ट्राई एकेडमिक्स में, तो अच्छा है. और ऐसा जो कैंप है ये मंथली एक बार रखेंगे तो भी अच्छा है, इसके लिए तो मैं कुछ बोल नहीं सकता, स्कूल तो सबसे अच्छा है ये, तो कुछ ये नहीं इतने अवार्ड्स मिले ये. समर कॅम्प खूप छान होता, माझ्या मुलामध्ये खूप चेंज झाला आहे. मी बघितला आहे रोज न्यू टॉपिकची स्टडी त्यांनी केली आहे. 10 o'clockपर्यंत स्टडी करायचा, सकाळी येऊन मी मॅमला सांगणार असं म्हणून खूप एक्सायटेड राहायचा, कधीच असं बोर झाला नाही तो. एवढ्या दिवसामध्ये खूप छान त्याने मॅमचं सगळं प्रिपेअर करून दिलं आहे आणि ह्या कॅम्पला मी 5 स्टार देईन की खूप सुंदर आयडिया घेईन. इतक्या दिवस मुलं बाहेर नाही गेले, शाळा व्यतिरिक्त काहीतरी नवीन केले, त्याच्याबद्दल मॅमचे आणि प्रिन्सिपल मॅमचे थँक्यू.